नमस्कार मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये जुना टॅक्टर घेताना कोणती काळजी घेतली पाहिजे याविषयीचं मार्गदर्शन आता या व्हिडिओमध्ये करणार आहे या चार गोष्टी ज्या आहेत या चार गोष्टी आता आपण या व्हिडिओमध्ये समजावून घेऊयात परत वेळा काय होतं की आपला शेतकरी जो आहे हा शेतकरी ट्रॅक्टर घेताना कुठल्याही प्रकारची चौकशी न करता काळजी न घेता ट्रॅक्टर घेतो आणि नंतर त्याला पस्तावा येतो मग तो पस्तावा यावा नाही म्हणून हा व्हिडिओ मी आता तयार करणार आहे तुम्ही या चॅनलला प्रथम आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि काय तुमच्या सूचना असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका चला व्हिडिओला सुरुवात करूया आपण आपली फसवणूक होऊ नये म्हणून आपण काय केलं पाहिजे बा पा। ट्रॅक्टर घेताना आपण जुना जो, जो ट्रॅक्टर आहे तो घेताना सुरुवातीला आपला जो ट्रॅक्टर आहे त्या टॅक्टरचा कलर चेक केला पाहिजे बा पा। कलर म्हणजे काय टॅक्टरचा कलर हा कंपनीचा आहे की कलर दिलेला आहे हा पाहणंही गरजेचं आहे जर जर टॅक्टरला कलर जर कंपनीचा असेल तर तो आपल्या लक्षात येतो लगेच आणि जर कलर दिला असेल तर तो किंमत जर वाढून मागत असेल एक लक्षात घ्या जुना कलर जर म्हणजे नवीन जर कलर आपण दिला तर त्याला दहा ते बारा हजारापर्यंत खर्च येतो आणि बारा हजारासाठी आपण जास्त किंमत वाढून घेऊ म्हणजे ट्रॅक्टरला आलेला जास्त किंमत आपण देऊ शकत नाही हा एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या हे कलर हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे त्यानंतर आता आपण एक चेक केलं पाहिजे की साधारणतः टॅक्टर जो आहे टॅक्टरचा मशीन जे आहे मशीन ते व्यवस्थित आहे की नाही पाहिजे म्हणजे लीक आहे का पाहिजे नाही म्हणजे लीक कुठं आहे का हे आपलं पाहणं गरजेचं आहे म्हणजे आता पा तुम्हाला एक समजावून सांगतो आपल्या टॅक्टरचं जे ऑईल आहे कुठं गळतं आहे का कुठं काय प्रॉब्लेम आहे का हा आपण चेक करणं गरजेचं आहे पहा इथं आपला कंपनीचा जो पंप आहे आपला ट्रॅक्टर कुठं लीक आहे की नाही ऑइल कुठं गळतं आहे की नाही हे पाहणं खूप गरजेचं आहे आता पहा इथं कंपॉस कंपनीचा जो पंप दिसतो आहे या ठिकाणी कुठं समजा जर हा अतिशय स्वच्छ धुतला असेल तर आपण त्या ठिकाणी कपडा वगैरे लावून त्या ठिकाणी पाहा पाहिलं पाहिजे की कुठं गळतं आहे की नाही हात लावल्यानंतर तुमच्या लक्षात येईल कुठं ऑइल लीक आहे की नाही हे आपल्या लक्षात येतं हाही भाग महत्त्वाचा आहे त्यानंतर त्याचमध्ये ट्रॅक्टरचं मशीनचं काम केलं आहे की नाही हे आपल्याला जर जाणून घ्यायचं असेल तर त्याकरता काय पाहिजे आपलं जे पॅकिंग आहे पहा इथं पॅकिंग दिसत आहेत पहा अशा बऱ्याच ठिकाणी पॅकिंग आहेत या पॅकिंग आपण पाहू शकतो या पॅकिंगमध्ये जर त्या ठिकाणी कलर मॅच नसेल कलर पा या ठिकाणी कलर पॅकिंगला मॅच दिसतोय म्हणजे ही मशीन ओके आहे असं आपण म्हणू शकतो बऱ्याच ठिकाणी असे पॅकिंग आहेत पहा इथं पण पॅकिंग दिसतंय प कलर दिलेली पॅकिंग आहे अशा प्रकारे जर असेल तर समजून जायचं की मशीन अजूनपर्यंत मशीनचं काम केलेलं नाही या पद्धतीने आपण ट्रॅक्टर घेताना काळजी घेणं खूप गरजेचं आहे त्यानंतर आपलं जे पा। मशीन आहे ते गरम होतंय की नाही ते पाहिलं पाहिजे पा मग गरम होतंय आहे की नाही जर जास्त गरम होत असेल तर त्या ठिकाणी आपण विचार केला पाहिजे ट्रॅक्टर घेताना मग गरम चेक कसं कर करायचं त्याकरता गरम चेक करताना या ठिकाणी टेम्परेचर दिलेलं आहे पहा टेम्परेचर दाखवतं बॅटरी बॅटरी दाखवलेली तर वरती त्याच्यावरती टेम्परेचर दिलेलं पाहिजे मग टेम्परेचर जर रेड कलरमध्ये जात असेल टॅक्टर चालू केल्यानंतर तर समजून जायचं की टॅप टॅक्टर जो आहे टॅक्टरचं मशीन हे वीक झालेलं आहे असं आपण समजून जायचं त्यानंतर आणखीन एक काळजी कशी घ्यायची एक तुम्हाला समजून सांगतो बाग टॅक्टर काय करायचा पहिल्या घेरमध्ये दुसऱ्या घेरमध्ये आपण चालवायचा फुल रेसवरती चालवायचा आणि चालवल्यानंतर या ठिकाणी ऑईल चेक करण्याचा एक चे भाग आहे पहा इथं दिसतोय तुम्हाला इथे पा ऑईल चेक करण्याचा भाग दिलेला इथे मग यावरती जाऊन तुम्हीसुद्धा ऑइल चेक करू शकता म्हणजे काय करायचं जर समजा या ऑइल चेक करण्याच्या याच्यातून धूर बाहेर येत असेल काम केल्यानंतर सहा तास आठ तास दहा तास जर मशीन चालवलं असेल त्यानंतर इथून जर ऑईल बाहेर येत असेल वायल ऑइल वायर फेकत असेल किंवा धूर येत असेल समजून जायचं की आपलं जे मशीन आहे हे मशीन थोडं वीक झालेलं आहे असं आपण समजून जायचं जा। मग जर आपला चांगला ट्रॅक्टर असेल तर त्या ट्रॅक्टरमधून सहसा असं ऑइल बाहेर येत नाही किंवा धूर बाहेर येत नाही हाही भाग समजून घेणं गरजेचं आहे त्यानंतर आणखीन एक भाग महत्वाचा त्यानंतर आता समोर जे धुराडा दिसत आहे पहा ट्रॅक्टरचा धुराडा आहे मग ह्या धुराडाकडे जर लक्ष दिलं आपण तर ह्या धुराडा ट्रॅक्टर चालू केल्याबरोबर त्या धुराडामधून लगेच धूर बाहेर फेकतो आणि टॅक्टर व्यवस्थित सुन चालायला लागला की त्या ठिकाणी धूर यायचा बंद होतो आणि जास्त रेस वाढवल्यानंतर परत त्या ठिकाणी धूर येत असतो बाहेर येत असतो समजून जायचं की हा वेल कंडिशनमध्ये असणारा टॅक्टर आहे जर आपण टॅक्टर घेत असताना जर आपल्याला टॅक्टर चालू केल्यानंतर सहसा जास्त धूर त्या ठिकाणी सारखा कंटिन्यू धूर बाहेर फेकत असेल तर आपल्या टॅक्टरचं मशीन हे जास्तीत जास्त काय झालेलं आहे वीक झालेलं आहे हे आपण समजून घ्यायचं अशा ट्रॅक्टरला जास्तीत जास्त प्रायोरिटी द्यायची नाही आता मी तुम्हाला या ठिकाणी हे जे धुराडं दिसतंय या धुराड्यामधून जो धूर निघतोय तो, तो योग्य प्रकारे निघतोय की नाही हे कसं चेक करायचं हे तुम्हाला मी समजावून सांगतो साधारणतः आपण टॅक्टरवर आल्यानंतर स्टेअरिंगपाशी बसल्याच्या नंतर आपला बस जो घेर आहे हा घेर साधारणतः पहिल्या घेरवर टाकायचा आहे पहिल्या घेरवर टाकल्याच्या नंतर साधारणतः आपल्याला पहिल्या घेरवर त्या ठिकाणी ट्रॅक्टर चालवायचा आहे त्याकरता एक लक्षात घ्या आपला जो ब्रेक आहे तो ब्रेक या ठिकाणी दोन्ही पॅन्डल त्या ठिकाणी टाकणं गरजेचं आहे या प्रकारे आणि आपला या ठिकाणी हे असेल पायडला पाय असेल आणि इकडं क्लचवरती आपला पाय असेल आणि आपली जी रेस आहे पा ही रेस फुल असली पाहिजे एकदम फुल करायची आणि त्या ठिकाणी टॅक्टर चालू करायचा आणि टॅक्टर चालू केल्यानंतर क्लच सोडून ब्रेक लावून धरायचा ब्रेक लावून धरल्याच्या नंतर साधारणतः ट्रॅक्टरचे चाकं जागेवर फिरतील किंवा पुढे पुढं जाण्याचा प्रयत्न करतील आणि त्याच वेळेस आपण रेस पाहिल्यानंतर लक्ष लक्षात येईल की ट्रॅक्टरचं धुराडं जे आहे ते किती बाहेर फेकतं हाही भाग तुम्हाला लक्षात येईल अशा पद्धतीने तुम्ही पहिल्या घेरवर चेक करू शकता किंवा त्यानंतर चौथ्या घेरवर सुद्धा चेक करू शकता म्हणजे अशा प्रकारे पहिल्या आणि चौथ्या घेरवर तुम्ही या प्रकारे कृती करून समजून घेऊ शकता की टॅक्टरचा जो इंजिनची धूर फेकण्याची जी, जी क्वालिटी आहे त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की टॅक्टरची क्वालिटी कशी आहे नक्कीच हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला मात्र विसरू नका आणि तुमच्या काय सूचना असतील तर कमेंट करायला पण विसरू नका यामध्ये तुम्ही घेऊन टॅक्टर जुना जो ट्रॅक्टर आहे तो विकत घेण्यासाठी जात असताना तुम्ही ड्रायव्हरलासुद्धा बरोबर घेऊन गेलात तरीसुद्धा या सूचनांकडं लक्ष देणं खूप गरजेचं आहे यामुळे तुमची फसवणूक होणार नाही असेच प्रकारे तुम्हाला तुमचे काही नवीन पॉईंट असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका धन्यवाद